संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेपनी असल्याचे एका मुलाखतीत संबोधलं होतं. यावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भाष्य करत अजित पवार यांचे समर्थक गप्प का आहेत असा सवाल केलाय. अजित पवार यांच्या अवघ्या राजकीय जीवनात असा अपमान पाहिला नसल्याचे देखील त्यांनी म्हटलंय. हे पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. विनोद तावडे म्हणाले की संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्टेपनी म्हटलं तरी अजित पवार यांचे समर्थक गप्प कसे काय आहेत असा सवाल यांनी केला असून इतकं खुर्चीचं मोल असतं का असं तावडे म्हणाले. पुढे ते म्हणाले, अजित पवार यांचा माझ्या राजकीय आयुष्यात असा अपमान पाहिला नाही. खरंच दादा स्टेपनी आहेत की मेन व्हील आहेत हे समर्थकांनी सांगावं. ज्यावेळी आमच्याकडे अजित पवार आले ते मेन व्हील घेऊन आले होते, पण त्याचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्या हातात होता असंही तावडे म्हणाले. दरम्यान जाणीवपूर्वक विरोधक नागरिकत्व कायद्याच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाला घाबरण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हणाले. संजय राऊतांनी अजित दादांना स्टेपनी म्हटलं तरी अजित दादांचे समर्थक गप्प कसे, इतकं खुर्चीचं मोल असतं का की असं अजित दादांचा अपमान मी पाहिलाच नाही आतापर्यंत राजकीय आयुष्यात. त्यामुळे खरंच दादा स्टेपनी आहेत का मेन व्हील आहे हे त्यांच्या समर्थकांना तरी सांगा. तुमच्याकडे आले त्यावेळेला नेमके काय होते दादा? मला असं वाटतं की आमच्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी दादा मेन व्हील घेऊन आले होते, पण त्याचा रिमोट कंट्रोल बहुधा पवारांच्या हातात होता.